सैलून और स्पा की आड़ में सेक्स रैकेट संचालित करने वाले आरोपी को क्राइम ब्रांच ने पकड़ा है। पुलिस ने सैलून के संचालक शीला कैलाश भोते नंदन वन निवासी को गिरफ्तार किया है। उसके चंगुल से दो छात्राओं सहित चार महिलाओं को मुक्त कराया गया है। शीला का संगम टॉकीज मार्ग पर केसी फैमिली सैलून है। इसकी आड़ में शीला देह व्यापार का अड्डा चलाती थी। इसका क्राइम ब्रांच के यूनिट 4 को पता चल गया। उसने डमी ग्राहक शीला के सैलून में भेजा। वहां ग्राहक से 1500 रुपए में सौदा होने पर पुलिस ने छापा मार कर शीला को दबोच लिया। काल आमच्या क्राईम ब्रँचच्या टीमने सपकदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संगम टाकी चौकामध्ये केसी सलॉन येथे एक महिला देह व्यवसाय चालवत आहे अशी आम्हाला गुप्त माहितीदारासारखे माहिती मिळाली। त्यावरून आम्ही आमचा एक पंटर तिथे पाठवला। पंटरने आम्हाला इशारा करताच आम्ही सलॉनच्या आत गेलो टीमसह। तिथे आम्ही आत गेल्यानंतर आम्हाला तिथे चार महिला दिसल्या, पीडित महिला। त्यापैकी एक आरोपी शीला भोवते म्हणून ह्यांना आम्ही ताब्यात घेतले। ताब्यात घेतल्यानंतर महिलांना विचारपूस केल्यानंतर आम्हाला असे निदर्शनास आले की जी आरोपी महिला आहे ती पीडित महिलांकडून देहव्यवसाय करून घेत होती। आम्ही पीडित महिला आणि आरोपी ह्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाणे सक्कदरा यांच्या ताब्यात दिले। त्यांना सखोल विचारपूस केल्यानंतर असे लक्षात आले की जी त्यापैकी जी पीडित महिला होती तिला 1500 रुपये देऊन तिच्याकडून देह विक्रीचा व्यवसाय आरोपी महिला करून घेत होती। आरोपी महिलेचा आधीचा रेकॉर्ड आहे आणि तिथे ती सलॉन गेल्या 4 महिन्यापासून चालवत आहे त्या ठिकाणी। याआधी तिचे सलॉन वाटोळा हद्दीमध्ये आहे होते, परंतु तिथे 4 महिन्यापासून तिथे हे सलॉन सुरू केलेले आहे आणि इथे सलॉन सुरू केल्यापासून परत तिचा तोच देह व्यवसाय मुलींकडून ती करून घेत आहे, ती एकटीच चालवत आहे। आरोपी महिला ही एकटीच देह व्यवसाय मुलींकडून करून घेत आहे। ती ग्राहकांसोबत तिचे फोनद्वारे किंवा व्हॉट्सअप चॅटअपद्वारे तिचा संपर्क असायचा। ग्राहकांना बोलायचं असलं तर फोनद्वारे संपर्क करायची आणि पीडित महिलांना त्यांना अवेलेबल करून द्यायची। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।